अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र शासन कृषी विभाग जामनेर यांच्यातर्फे तळेगाव येथे कृषी संजीवनी मोहीम 2022-23 अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या विविध योजना कोणत्या आहेत, तसेच त्यांचे महत्त्व व त्यापासून मिळणारे अनुदान यावर मंडळ कृषी अधिकारी चानसकर यांनी माहिती दिली। तसेच सदर योजनांचे अर्ज कसे करावेत याबाबत राजेश नाईक यांनी मार्गदर्शन केले। प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य योजना याबाबत जिल्हा प्रतिनिधी पाचपोळ यांनी सविस्तर योजनेविषयी मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगावच्या सरपंच आरती कोळी होत्या। यावेळी ग्रामपंचायत सदस्य, प्रगतिशील शेतकरी तसेच तळेगाव शेळगाव येथील नागरिक उपस्थित होते। कशासाठी तर ते फक्त ग्रेडिंग आपलं काय म्हणतो धान्य मका जे आहे ते खरेदी करणार शेतकऱ्यांची बाहेरच्या लोकांची, त्याच्यानंतर त्याचा भरडा बनवतात, पशुखाद्याला देतील किंवा पॅकिंग करून विक्री करतील। याच्यासाठी म्हणजे आपण जे करतो, आपण जे शेतात उगवतो ते आपणच विक आपल्याला कसं विकता येईल याच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या योजना आहेत। तशीच आपल्याकडे स्मार्ट ही एक योजना आहे। पण या स्मार्ट योजनेमध्ये कसं आहे की आपल्याला शेत जे तुम्ही बियाणं लावता आणि त्याची उगवण होत नाही, बऱ्याचदा असं होतं, तुम्ही बघा आता सगळ्यांनी पेरणी केली असेल, परत तुम्हाला जिथे जिथे उगवलं नाही तिथे डबल जाऊन लावायला लागलंय ना। पण मग असं का झालं, कारण तुम्ही बीज प्रक्रिया केली नाही। तर आपल्याला काय करायचं आहे की बीज प्रक्रिया करूनच पुढच्या वेळेस पेरणी करायची, त्याच्यामुळे काय तुम्हाला जे डबल पेरणी करावी लागते तो तुमचा खर्च वाचणार। आज बियाणं 810-15 रुपयेला एक बॅग मिळते, तर तुम्हाला पेरणीला डबल पेरणीला किती बियाणं लागतं, एक दोन बॅग तर लागतात ना, कमीत कमी लागतात प्रत्येकाला। आणि बीज प्रक्रिया करायला किती खर्च येतो, तुम्ही किती महागाची बीज प्रक्रिया केली तर 200-300 पुढे तुम्ही जात नाही, म्हणजे 200-300 रुपयापेक्षा जास्त आपल्याला खर्च येत नाही, म्हणजे एवढा पण येत नाही आपल्याला खर्च। खूप स्वस्त असतं ते 250 रुपयाला आपल्याला अर्धा किलोचं पॅकिंग मिळतं, ते जर आपण वापरलं तर आपल्याला जो आपला डबल खर्च आहे म्हणजे पेरणीचा डबल खर्च आहे, परत मजुरांना द्यायला आपल्याला परत करावा लागतो, हा खर्च वाचतो। त्याच्यानंतर ना जी मर रोग येणार आहे ते येणार नाही, किंवा आपले जे बियाण्यामध्ये जो दोष असतो ना तो सुद्धा निघून जातो। कधी कधी काय म्हणतो आपण कीड वगैरे लागलेली असते बियाण्याला, तर त्याच्यामुळे जे नुकसान होतं पुढे जाऊन ज्या किडी येतात आपल्या त्याच्यावरती ते येणार नाही। दुसरा महत्वाची गोष्ट अशी आहे की आता आपली पेरणी झालेली आहे कापसाची, आता एक महिन्यात म्हणजे जुलैच्या 10-15 तारखेच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, फेरोमेन ट्रॅप लावायचे आहे। कोणाकोणाला माहिती इथे फेरोमेन ट्रॅप काय असतं, त्याचा सगळ्या गोष्टीचा आजाराचा सामना करावा लागलेला आहे, म्हणून याच्यामध्ये शासनाने खाद्यपदार्थावर जास्त भर दिलेली आहे, पहिला विषय। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठं प्रोडक्शन म्हटलं म्हणजे शेतकऱ्यांचं माल, कच्चा माल रॉ मटेरियल तयार होतो तो शेतकऱ्याचा, पण त्याच्यावरच पैसा कमवतो ते बाहेरचा व्यक्ती। का कमवतो, कारण तो त्याच्यावर प्रोसेस करतो आणि मग त्याच्यावर तो पैसा कमवतो। आज जर केळी जर लावलेली एखाद्या शेतकऱ्याने तर त्याच्यावर तो पैसा कमवतो, फक्त एक तिखट मिठाचं तळून घेतले चिप्स तयार केले म्हणजे 240 जाते। केळी विकायला गेले तर तुम्ही फक्त 10-20 रुपयाला विकणार, पण त्याच जागेवर जर तुम्ही चिप्स बनवून विकणार तर ते तुमचे 200 जाणार, बरोबर। याच्याकरता शासनाने असं ठरवलं आहे की आपल्याला म्हणजे बाहेरच्यांना वर जाऊ देतात, शेतकऱ्यांना वर राहायचं आहे, म्हणून ही योजना काढलेली आहे। ही योजना मध्ये म्हणजे बेनिफिट म्हणजे फायदा कोण कोण घेऊ शकतो, बरोबर। तर या योजनेमध्ये बचत गट आहेत ते फायदा घेऊ शकतात, शेतकरी आहेत ते फायदा घेऊ शकतात, शेतकरी गट आहेत ते फायदा घेऊ शकतात, वैयक्तिक लाभार्थी जसं आपण युवा पिढी आहेत समजा महिला मुलं या गोष्टीमध्ये सगळेजण वैयक्तिकही लोन घेऊ शकतात। यामध्ये लोनमध्ये जर घ्यायचं झालं तर आपल्याला कितीपर्यंत लोन मिळणार, आपल्याला यामध्ये जवळपास 5 लाखापासून 5 करोड 10 करोड जेवढं आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपल्याला लोन मिळणार आहे। आणि जवळपास या योजनेमध्ये आपल्याला 5 लाखाचं विदाऊट मॉर्गेज म्हणजे न तारण देता आपण 5 लाख लोन घेऊ शकतो। त्याच्यामध्ये आपल्याकडनं गव्हर्नमेंट शासनाने आपल्याला 35% सबसिडी देते याच्यामध्ये। मग याच्यामध्ये उद्योग काय करायचे, बरोबर, याच्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थाचे उद्योग करू शकतात, मानवी खाद्यपदार्थ तुम्ही तयार करू शकतात, पशुखाद्य तुम्ही तयार करू शकतात, बेबी फूड म्हणतो आपण ज्याला, लहान मुलांचे खाद्य आपण त्या सगळ्या गोष्टी तयार करू शकतो।
आता भरपूर महिलांचं म्हणणं असतं की खाद्यपदार्थ जर तयार करायचे म्हटले तर कुठल्या कुठल्या याला देणार लोन, बरोबर? तर आपण याच्यामध्ये लोन देणार पापड झाले, मसाले, जे खाद्यपदार्थ असतात लोनचं झालं, भरपूर लोक बनवतात, ते तर आहे साध्या साध्या गोष्टी, पण याच्यामध्ये आपण मोठ्या मोठ्या सुद्धा लोन देणार आहेत. जसे फार्मर प्रोड्युसर कंपनी झाली, आपण त्याला पण लोन देणार आहेत. त्यानंतर आहे कोणाची जिनिंग्स आहेत, त्याच्याकरता पण आपण लोन देणार आहेत. वेअर हाऊस आहे, आपण त्याच्याकरता पण लोन देणार आहेत. कोल्ड स्टोरेज आहे. त्यानंतर तुमचं म्हणजे कंपन्याज फॅक्टरीज जे आहेत त्यांच्या सगळ्यांकरता आपण लोन अवेलेबल करून दिलेलं आहे. फक्त आमचा सपोर्ट तुम्हाला हा राहणार आहे. नेमकं आमचं काम काय आहे मी तुम्हाला तेही सांगते. आमचं काम एवढंच राहणार आहे की तुम्ही फक्त कागदपत्र तयार करा. ज्या वेळेस जर तुमच्याकडनं जर कागदपत्र नाही तयार होत आहे तर तुम्ही आम्हाला कॉल करा, तुम्ही आम्हाला सांगा. तुम्हाला पूर्ण पूर्ण सपोर्ट दिला जाणार आहे, ट्रेनिंग दिलं जाणार आहे, कागदपत्र सुद्धा तयार करून आम्हीच देणार आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून द्यायचं काम आमच्याकडे दिलेलं आहे. आमच्याकडे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केल्यानंतर तो कलेक्टर ऑफिसला पाठवायचं काम पण आमचंच आहे. कलेक्टर ऑफिसमधून फाईल पास करणं पण आमच्या हातामध्ये, तिथून पास झाल्यानंतर बँकेपर्यंत पोहोचवणं आणि म्हणजे समोरच्या कॅन्डिडेटला व्यक्तीला आपल्याकडनं पूर्ण सपोर्ट दिला जाणार. तेवढंच नाही तर उद्योग उभारल्यानंतरही तुम्हाला 3 वर्ष आमचा सपोर्ट मिळणार आहे. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.